अंजनगाव शहर येथे घडलेल्या दरोड्याच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिक अंजनगाव सुर्जी शहर व ग्रामीण यांना सूचित करण्यात आले की 5 ते 6 लोक ज्यामध्ये 2 ते 3 महिला आहे असे गुन्हेगार कोरोना वॅक्सिन चौकशी पथक म्हणून घरोघरी फिरून व संधीचा फायदा घेऊन घरातील सदस्यांना बांधून त्यांच्या तोंडात कापूस कोंबून घरातील दागिने नगद चोरून नेल्याची घटना अकोट शहरात नुकतीच घडली असून आपल्या अंजनगाव सुर्जी शहरामध्ये या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे लोक जर आपल्याकडे कोरोना वॅक्सिनची चौकशी करण्याकरिता आले तर त्या लोकांचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जीला तात्काळ माहिती द्यावी. मी दीपक वानखडे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी. 1-2 दिवसापूर्वी अकोट शहरामध्ये कोविड वॅक्सिनच्या सर्वे करता म्हणून 5 ते 6 पुरुष, त्यामध्ये 2 ते 3 महिला होत्या. त्यांनी एका घरामध्ये प्रवेश केला, तेथील घरमालकाला व महिलांना बांधून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या घरातील रोख रक्कम आणि काही सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती आपल्या शहरामध्ये होऊ नये म्हणून सर्व नागरिकांना मी विनंती करतो की अशा प्रकारे कोणी कोविड वॅक्सिनचा सर्वे म्हणून 5 ते 6 पुरुष, त्यामध्ये 2 ते 3 महिला जर येत असेल तर त्यांच्याकडली पूर्ण संपूर्ण त्यांची चौकशी करून त्यांचे ओळखपत्र तपासून नंतरच त्यांना घरात प्रवेश द्यावा. सदरची माहिती पोलीस स्टेशनला कळवावी. परंतु माझ्या माहितीनुसार अशा कोणत्याही प्रकारचा सर्वे आपल्या शहरामध्ये चालू नाही, यांची सर्व जनतेने नोंद घ्यावी. धन्यवाद.